अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय करायचं ते कळेल. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे, म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे. अनिल देशमुख साहेब उभे राहिले, तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील. मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुमच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप केलेला आहे, दुय्यम वागणूक देता तुम्ही कार्यकर्त्यांना. एकतर एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, त्यांच्याबद्दल जर तुम्हाला खूप खोलात जाऊन विचारायचं असेल तर सामान्य लोकांना विचारा, मग ते तुम्हाला जे काही जे सांगायचे ते सांगतील. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामधला एखादा महत्त्वाचा प्रश्न, या राज्याचा महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्याला मी उत्तर द्यायला तयार. पार्थ पवार तुमच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे, चांगली गोष्ट आहे, मोठे नेते आहेत, ते फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतील. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे नेते वेगळे आहेत. नेते जसं सांगतील, आता नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो शेवटी त्यांचा अधिकार आहे. शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोललो, म्हणजे निवडणुकी तयारी तर सुरू नाही केली त्यांनी. आता मी एक तुम्हाला सांगतो, माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं त्यांनी राहावं, किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करायचं करावं, काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं, त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायला तयार आहे. एक चर्चा अशी आहे की तुम्ही बारामतीमध्ये पण जाऊ शकता आणि अजित पवारांच्या विरुद्ध लढू. कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही, काही झालं तरी कर्जत जामखेडमधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे. गेल्या वेळेस जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. महिला मेळावा घेतला कर्जत जामखेडमध्ये, तिथे मोठा प्रतिसाद मिळत आहे. इकडे मोदींचा वेगळा मेळावा आणि तुमचा वेगळा मेळावा, तुलना कशी कराल तुम्ही ते दोन, म्हणजे फरक? तुलना एकच आहे. माझ्या मेळाव्यामध्ये प्रेमाने माझ्या सर्व बहिणी आल्या होत्या. मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये 500 रुपये देऊन आणल्या गेल्या होत्या. पण काल मेळाव्यामध्ये, मोदी साहेबांच्या मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर एक स्टेटमेंट फार जबरदस्त होते. त्यांनी सांगितलं, महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडू नका आणि त्या व्यक्तीला जो कोणी मदत करत असेल त्याला पण तुम्ही सोडू नका. त्याचा अर्थ या सरकारवरच मोदी साहेबांचा विश्वास राहिलेला नाही, कारण हे सरकार काय पद्धतीने गुंडांचा वापर लोकसभेमध्ये केलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, महायुतींच्या नेत्यांचं काय खरं नाही, त्यांच्याकडनं कुठेही महाराष्ट्राचा विकास होणार नाही, त्यामुळे इथं बदल हा 100% होणार हे जर मोदी साहेबांनी सांगितलं असेल, त्यांच्या अंध भक्तांनी हे समजून घ्यावं एवढीच विनंती इथं करतो. आज तुम्ही विदर्भ दौऱ्यावर आहे, अमरावती जिल्ह्यात मेळावा आहे. विदर्भात 62 पैकी किती जागा आपतारीवर लढण्याची तयारी आहे? नागपूर शहरात एक तर या भागामध्ये अनिल देशमुख साहेब हे पवार साहेबांचे एकदम विश्वासीय व्यक्ती आहेत. इथे किती जागा लढाव्यात याचा निर्णय हा आदरणीय पवार साहेब, अनिल देशमुख साहेब, जयंत पाटील साहेब घेतील. पण एक तुम्हाला सांगतो की सर्व पक्षाला विश्वासात घेऊन जास्तीत जास्त आणि गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा आम्हाला कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमच्या तिन्ही पक्षांच्या जागा कशा निवडून येतील यासाठी सुद्धा आम्ही एकत्रित प्रयत्न. सलील देशमुख यांनी सुद्धा मागणी केली होती की त्यांना विधानसभा लढायची आहे, त्यांची काटोलमधूनच लढायची इच्छा आहे. अशा प्रसंगी हा तिढा तुम्ही कसं सोडवणार, अनिल देशमुख की सलील देशमुख? नाही, शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही, कदाचित ती चर्चा असेल. त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा. सगळ्यांची इच्छा असतेच. अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, पवार साहेब योग्य असा निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल. आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, आमच्या घरामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो. चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये असू नये तर आमच्या पक्षात. महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथे तर रस्सीखेस होते, तिथून एकमेकांच्या कुरघुड्या केल्या जातात, ते महायुतीचा विषय आला. आमच्यात तसं होत नाही, पण अनिल देशमुख साहेब, सलील भाऊ असतील, आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेत. एक चर्चा जोरात सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिममधला देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढणार, तसे काही वृत्त पण आले. आता शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड 2019 आणि 2024 याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून
गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे, म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे. नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहेत की आता विकास बंद करा, का तुम्ही विकास करता, विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात. तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत. त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील. पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील. पण एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार. गडकरींची भेट घेणार आहे, कुठल्या विषयावर भेट आहे, काय चर्चा? गडकरी साहेबांना भेटण्याचं कारण म्हणजे त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या मतदारसंघाचा एक विषय नेहमी मी त्यांना भेटत असतो आणि ते सहकार्यसुद्धा करत असतात. त्यांच्या सारखे नेते फार कमी आहेत भाजपमध्ये, कदाचित असं म्हणावं लागेल अख्ख्या देशामध्ये एकच नेता तसा आहे. आणि मग माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे त्यांना मी तिथे भेटून तो विषय सोडवण्याचा प्रयत्न केला. काल मंत्रिमंडळाने नवीन पेन्शन योजनांचा एक मंजुरी दिलेली आहे, कशा प्रकारे बघतो राज्य मंत्रिमंडळाने केंद्राची योजना महाराष्ट्रात लागू केली? नाही, त्याबाबतीत थोडासा विचार आणि अभ्यास करावा लागेल. जर एम्प्लॉईजच्या बाजूने आणि जर तिथे असणारे जे सगळे कामगार आहेत त्यांच्या बाजूने तो योग्य असेल तर स्वागतच केलं पाहिजे. पण तिथे असणारे जे सर्व कर्मचारी संघटना आहेत देश पातळीवर, त्यांनी सांगितले कुठल्याही पक्षाने नाही तर सत्तेत असणाऱ्या पक्षाने या बाबतीतलं राजकारण करू नये, कारण त्यांची ही मागणी अनेक वर्षांपासून होती आणि आता ती जर मान्य केली असेल आणि ती जर एम्प्लॉई जो त्यांची संघटना आहे त्यांनी जर ते त्याचं स्वागतही केलं असेल तर आम्ही सुद्धा त्या बाबतीतलं स्वागत करतो. नांदेडचे खासदार यांचं दुःखद निधन, खरंच दुःखद घटना आहे. मी आत्ताच इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांचा परिवार असेल, त्यांचे मतदार असतील, त्याचे कार्यकर्ते असेल, सर्व पक्ष मिळून लढत फार मोठी झाली होती. अशातच गेले 10-12 दिवस ते आजारी होते, हैदराबाद का कुठं त्यांना ॲडमिटसुद्धा केलं होतं आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहे.